भगवान महावीरांच्या शिकवणीनुसार प्रत्येक मनुष्याने स्वतःचा अहंकार द्वेष लोभ याला तिलांजली दिल्यास जगात शांतता नांदेल असे प्रतिपादन आमदार स्नेहलता कोले यांनी दिलंय. शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलासमोरील महावीर चौक सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार स्नेहलता कोले यांच्या हस्ते रविवारी झालंय. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजय वाडणे हे होते. याप्रसंगी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदी उपस्थित होते. प्रारंभी अजित लोहाडे यांनी प्रास्ताविक केलं. आमदार स्नेहलता कोले पुढे म्हणाल्या की भगवान महावीरांना केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी अखिल मानवाच्या जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी प्रचित अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. वासना आणि इंद्रियांवर पूर्णपणे ताबा मिळविला. त्यामुळेच त्यांनी जैन धर्माचा अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रह्मचार्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते. त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने चौक सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. ही बाब चांगली आहे. नगराध्यक्ष विजय वाडणे म्हणाले की भगवान महावीर हे अहिंसेचे जनक होते. त्यांच्या वाणीतून तसेच संदेशातून अखिल मानवाचे कल्याणच झाले आहे. शेवटी महावीर दगडे यांनी आभार मानले. जय जयेंद्र. आज महावीर जयंती निमित्त दिगंबर जैन समाजाने आज विविध कार्यक्रम कोपरगाव येथे आयोजित केलेले होते आहे. आज सकाळी 7 वाजता दिगंबर जैन समाजाच्या सर्व युवकांनी कोपरगाव येथे मोटरसायकल रॅली काढली. त्यानंतर 8 वाजता मंदिरामध्ये भगवानजीचा अभिषेक झाला. त्यानंतर एक भव्य जल्लोषात एक मिरवणूक काढली गेली. आज महावीर जयंतीनिमित्त परमपूज्य सुखभूषण मती माताजी यांच्या हस्ते अहिंसा स्तंभाचा शिलान्यास ठेवला गेला होता. तसेच आमदारताई आशुतोष दादा, राजेश पर्जने, विजयराव वाळणे व सर्व नगरसेवक तिथे उपस्थित होते. सर्वांनी साथ दिल्यामुळे आज कोपरगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी विघ्नेश्वर चौकात अहिंसा स्तंभाची येत्या 2 महिन्यात उभारणी करण्यात येणार आहे आणि जनतेला लोकार्पण करण्यात येणार आहे. जय जिनेंद्र. मिरवणूक कृष्णाईपर्यंत पोहोचून कृष्णाईमध्ये माताजींचे प्रवचन, मूर्तीचा अभिषेक व भंडारा होऊन संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होऊन हा समारंभ पार पडेल. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.